जळगाव जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या 17 घटनेमुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे. पाचोरा पोलिसांनी रात्र गस्त घालताना 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी 15 दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी गेलेल्या तब्बल 3,90,000 रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त करत दोघांना अटक केली आहे. जळगाव पोलिसांनी आतापर्यंत जिल्ह्यातील 1 जुलै ते 29 जुलै पर्यंत चोरी 132 दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशाल पांडुरंग पाटील आणि रवींद्र बाबूराव पाटील अशी आरोपींची नावे आहेत. जळगाव जिल्ह्यात सध्या वाहने चोरीचे सत्र सुरू असल्याने पोलीस योग्य कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पेट्रोलिंग करत असताना एका टू व्हीलर वर 2 एसएम जात होता. त्या टू व्हीलरला थांबवून त्यांना पेपर, गाडीचा पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडाउडा उत्तर देत होत्या आणि उडाउडा उत्तर दिलं की ते गाडी पोलीस स्टेशनला आणलं आणि 2 इसमांना देखील पोलीस स्टेशनला आणलं. त्या गाडी पोहचावर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं. ते दोन्ही इसमांना उंचं नाव होतं, विशाल पांडुरंग पाटील वय 26 वर्ष राहणारा पाचोरा, रवींद्र बाबूराव पाटील राहणारे गोडगाव तालुका बडगाव राहणार जलगाव, अशा दोन्ही इसम होत्या. दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत 15 टू व्हीलर जप्त करण्यात आलेलं आहे. 15 टू व्हीलरपैकी 2 पाचोरा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे. उरलेलं 13 मोटरसायकल गुन्हा कुठं दाखल आहे या बाबत चौकशी चालू आहे. आणखीन काय गुन्हा, आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषयावर देखील चौकशी चालू आहे. आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंढू हरेंद्र यादव राहणारा पाचोरा, हा फरार आहे, त्याच्यासाठी शोध चालू आहे आमचा. महाराष्ट्र TV 24 साठी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव.